आज मैं अत्यंत गंभीर मुद्द्यावरती संबोधित करणार आहे आणि काही महत्त्वाचे प्रश्न आपल्या माध्यमातून मुंबईकरांसाठी आणि त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकरिता उपस्थित करणार आहे, ज्याची उत्तरं आम्हाला अभिप्रेत आहेत, अपेक्षित आहेत. कारण ज्या पद्धतीचं वातावरण या कालावधीमध्ये भारतीय जनता पक्षातर्फे कलुषित केलं जातंय, जाणीवपूर्वक खोटी माहिती पुरवली जाते आणि गेले 5 वर्ष ज्या वेळेला यांचं सरकार होतं, फडणवीस सरकार होतं, त्यावेळेला मेट्रो कारशेडच्या प्रश्नावरती मुंबईकरांची जी दिशाभूल जाणीवपूर्वक केली गेली, ज्या पद्धतीचं खोटं बोललं गेलं, हे निश्चितपणे जनतेसमोर येणं आवश्यक आहे. मी अगोदरच्या पत्रकार परिषदेमध्ये विचारला प्रश्न होता, त्याचं उत्तर अद्याप आलेलं नाही, की महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे सन्माननीय विरोधी पक्ष नेते सातत्याने म्हणत होते महाराष्ट्राच्या जनतेला आणि मुंबईच्या जनतेला की काजूरमार्गची जागा मेट्रो कारशेडसाठी घ्यायची असेल तर 5,200 कोटी रुपये हे भरावे लागतील कोर्टामध्ये. तशा तऱ्हेची कोर्टाची ऑर्डर कुठं आहे हे अद्यापही त्यांना सांगता आले नाही. परंतु या कालावधीमध्ये, या 5 वर्षांमध्ये ज्या ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्याच्या मागचे उद्देश काय होते यांचे, मेट्रो कार 3 कारशेडची जो मेट्रो 3 कारशेड आहे ती कांजूरमार्गलाच असावी, मेट्रो 6 बरोबर एकत्रित असावी, हा फडणवीस सरकारचा निर्णय का बदलला गेला आणि ती आरएच्या जागेवरती का घेण्याचा प्रयत्न झाला आणि आजचा काय त्यांचा हट्ट का आहे, याच्या मागचा उद्देश काय आहे, हे गेल्या वेळेला मी सांगितलं होतं की याच्यामध्ये व्यावसायिक हितसंबंध आहेत आणि म्हणूनच अशा तऱ्हेचे त्या ठिकाणी जाणीवपूर्वक चुकीच्या पद्धतीच्या माहिती दिली जात आहे. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे या जागेच्या संदर्भामध्ये काही महत्वाचे प्रश्न मी आज आपल्या माध्यमात उपस्थित करणार. गेल्या पत्रकार परिषदेमध्ये मी एक मुद्दा आणला होता आणि ज्या वेळेला हा निकाल जो आताचा आलेला आहे ज्यामध्ये कोर्टानं यावरती स्थगिती दिलेली आहे, त्यामध्ये हा प्रश्न आम्ही उपस्थित केला होता की 11 जून 2019 रोजी पंतप्रधानांच्या हाऊसिंग फॉर ऑल 2022 हा जो मोदी सरकारने एक उद्दिष्ट ठेवलेला आहे त्याच्या अनुषंगाने शापूरजी पालनजी या व्यावसायिकानं सादर केलेल्या प्रस्तावावर राज्य सरकारतर्फे म्हणजे फडणवीस सरकारतर्फे एक उच्च स्तरीय समिती नेमण्यात आली आणि त्याचा अभ्यास करण्याकरता त्यांना दिशानिर्देश देण्यात आले होते. ही समिती नेमण्याची प्रक्रियाच पूर्णपणे बेकायदेशीर होती आणि या समिती नेमण्याच्या प्रक्रियेमधनं काय फडणवीस सरकारचा उद्देश होता हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल. याचं कारण असं की जी जागा आपण म्हणत आहोत, जी मौजे भांडूप काजूरमार्ग पूर्व येथील आर्थर अँड जेन्स्किन मिठागराची जागा, ज्या या निकालामध्ये देखील आपल्या सुनावणीमध्ये देखील चर्चेत आली होती, ही जागा 1917 साली मिठागर विभागानं, केंद्रीय मिठागर विभागानं एका नानाबाई भिवंडीवाला या व्यक्तीला भाडे करार तत्वावर दिली होती 1917 साली आणि 99 वर्षाचा हा करार, हा 99 वर्षाचा करार 2016 साली संपुष्टात आलेला आहे. वस्तुस्थिती ही आहे आणि या भाडे कराराच्या अनुषंगानं ज्यांना भाडे करार त्यांच्याशी केला गेला त्या भिवंडीवाला बरोबर काही अग्रीमेंट मधला गरुडिया नामक व्यक्ती त्यामध्ये आलेला आहे. या जागेवरती कुठलेही मीठ उत्पादन होत नाही या अनुषंगाने केंद्रीय मिठागर विभागाने 2004 साली हे जो हा जो भाडे करार आहे तो संपुष्टात आणला होता, तो रद्दबादल ठरवला होता. ही एक वस्तुस्थिती आहे. करार 2016 त्याची मुदत संपली 2016 ला, परंतु त्याच्या अगोदरच 2004 साली याचा भाडे करार हा संपुष्टात आणला होता केंद्रीय मिठागर विभागानं. याचं कारण दिलं होतं की मीठ तिथे उत्पादन अनेक वर्ष होत नाही
त्याला या दरोडियांनी न्यायालयामध्ये आव्हान दिलेलं आहे आणि 2005 साली त्याच्यावरती स्टे आलेला आहे या रद्द करण्याच्या प्रक्रियेत. त्यानंतर या दरोडिया नामक व्यक्तीनं शापूरजी पालनजी या बांधकाम व्यवसायाच्या बरोबर एक एमओयू केलेला आहे, समझौता करार. आणि हा समझौता करार या अनुषंगाने केला होता की यामध्ये आपण हाऊसिंगचा प्रोजेक्ट करावा, त्याच्यामध्ये शापूरजी पालनजी भागीदार राहतील, त्याच्याकरता 500 कोटी रुपये दिले जातील, अशा तऱ्हेचा तो प्रस्ताव होता. माध्यमांमध्ये देखील याची चर्चा झाली आणि माध्यमांचा आधार घेतो कारण त्यांच्या दोघांचा तो करार होता त्यामधला, त्यामुळे त्याच्याबद्दल मला माहिती असणं अधिक अभिप्रेत नाही, परंतु त्यांचा करार झाला होता आणि माध्यमांमधली बातमी आहे की 500 कोटी रुपये त्याला मिळणार होते. हा विषय झाला, तो काही फार महत्वाचा नाही. हा 2009 ला करार झाला होता, परंतु त्या कराराच्या अनुषंगानं एक महत्वाची गोष्ट जी झाली की त्या करारावरती आक्षेप घेत केंद्रीय मिठागर विभागानं न्यायालयाची धाव घेतली आणि न्यायालयामध्ये हा विषय मांडला की हा भाडे करारच खऱ्या अर्थानं विवादात आहे, ही लीज आम्ही त्या ठिकाणी जी रद्द केली आहे तो न्यायालयामध्ये विवाद त्याचा चालू आहे 2005 पासून. त्यामुळे इथं थर्ड पार्टी इंटरेस्ट तयार केला जातोय जाणीवपूर्वक, आणि थर्ड पार्टी इंटरेस्ट देण्याच्या या प्रक्रियेला त्यांनी आक्षेप घेतला आणि त्यावरती न्यायालयानं 2016 साली निर्णय दिलेला आहे आणि हा करार जो आहे शापूरजी पालनजींच्या बरोबरचा हा न्यायालयानं रद्द केला. त्याची ही न्यायालयीन जी काही ऑर्डर आहे ती आपल्याला मी दिलेली आहे, म्हणजे 16 एप्रिल 2016 ला शापूरजी पालनजी या बांधकाम व्यावसायिका बरोबर दरोडियानं केलेला करार हा न्यायालयानं रद्द केलेला आहे. असं असताना शापूरजी पालनजी 2017 ला पत्र लिहितात तत्कालीन फडणवीस सरकारांना, फडणवीसजींना मुख्यमंत्री असताना, आणि त्यावरती अत्यंत महत्वाचं म्हणून शेरा मारला जातो आणि त्याच्यावरती प्रस्ताव तयार करायला सांगितला जातो 2017 ला. आता हा जो प्रस्ताव तयार केला गेला ज्यावरती की हा शापूरजी पालनजीने जो पाठवलेला प्रस्ताव आहे त्याचा विचार करावा, न्यायालय आपल्या खालच्या अधिकाऱ्यांना रिपोर्ट द्यायला होता, त्या रिपोर्ट मध्ये या 3 गोष्टी महत्वाच्या पूर्णपणे लिखित आहेत. त्या लिखित या आहेत, पहिली गोष्ट गरोडियाच्या करारावरती 2004 साली सैनी बंदी घातलेली आहे. गरोडिया बरोबरचा हा जो भाडे करार आहे जो भिवंडीवाला बरोबरचा जो आहे केंद्रीय मिठागर विभागाचा तो 2016 साली संपुष्टात आलेला आहे. तिसरी गोष्ट 2015 साली विभागीय आयुक्तांनी जो निकाल दिलेला आहे त्या अनुषंगाने ही जागा महाराष्ट्र सरकारची आहे, हे त्या रिपोर्ट मध्ये आहे. म्हणजे राज्य सरकारला हे माहिती होतं की जागा राज्य सरकारची स्वतःची आहे. असं असताना गरोडियाचा त्याच्याशी संबंध नसताना त्याचा प्रस्ताव स्वीकारलाच कसा गेला आणि त्याला मान्यता कधी दिली गेली, त्याच्यावर अभ्यास समिती गठित केली गेली. राज्य सरकार 2018 ला देखील म्हणतंय महसूल मंत्री तत्कालीन चंद्रकांत पाटीलजी की ही जागा राज्य सरकारची आहे. म्हणजे आपल्या स्वतःच्या जागेवरती अशी व्यक्ती येते जिचा लोकल स्टँडिंग आहे शापूरजी पालनजी, त्या गरोडिया बरोबर जो करार केला तो रद्द केला गेलेला आहे. गरोडिया हा व्यक्तीचा देखील त्या ठिकाणी जो काही 2016 साली तो रद्द झालेला आहे, संपलेला आहे तो करार आणि स्वतःची जागा आहे राज्य सरकारची आहे आणि त्यासाठी उच्च स्तरीय अभ्यास कमिटी नेमली कशी गेली, अत्यंत महत्वाचं अशा तऱ्हेचं का त्याच्यावरती शेरा टाकला गेलाला, याचं उत्तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि फडणवीस सरकारने भारतीय जनता पक्षाने दिलं पाहिजे. निश्चितपणे यामध्ये व्यावसायिक हितसंबंध होते हा मूळ मुद्दा त्याच्याशी जो आम्ही मांडलेला आहे ते अधोरेखित होत. गरोडियाचा पुळका का आला होता याच उत्तर या संदर्भामध्ये फडणवीस सरकारने दिलं पाहिजे. भारतीय जनता पक्ष या ठिकाणी बिल्डरांचे एजंट म्हणून काम करत होत का याचही उत्तर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी दिलं पाहिजे. आता सगळ्यात दुसरा जो महत्वाचा प्रश्न ज्याच्यावरती मी आपल्याला बोलणार आहे की आश्चर्य आम्हाला हे वाटत फडणवीस साहेबांचं विधान मी ऐकलं 2 दिवसापूर्वी जो निकाल आल्यानंतर की मेट्रो 3 च्या कारशेड संदर्भात कांजूरचा आग्रह सोडा
हे सातत्याने म्हटलं जात. बरं ठीक आहे, मेट्रो तीनचा कारशेडच्या संदर्भामध्ये आग्रह सोडासा तुमचं मत आहे. मेट्रो सहाचं काय करायचं? मेट्रो सहाचा डीपीआर कोणी तयार केला? फडणवीस सरकारनं तयार केला होता. त्या डीपीआरच्या अनुषंगानं कार डेपो मेट्रो सहाचा जो राज्य सरकारसाठी महत्वाचा प्रोजेक्ट आहे, राज्य सरकार स्वतः करत आहे, त्याच्यामध्ये प्रचंड मोठी इन्व्हेस्टमेंट चालू आहे. 2017-18 पासून काम सुरू आहे. त्याचा डीपीआर मध्ये कार डेपो कुठे आहे? तर कांजूरमार्गच्या जागेवर आहे. तुम्ही मेट्रो तीनच्या साठी आग्रह धरत होता तिकडे तिकडे नेण्याचा, कारण ही जागा संयुक्तिक नाही. मग मेट्रो सहाचा डीपीआर तुम्ही बदलला का नाही? नंबर वन प्रश्न आहे, तुम्ही बदलला का नाही? ही जागा बदलण्याचा प्रयत्न का नाही केला मेट्रो सहाच्या डीपीआरचा, म्हणजे कार डेपोसाठी? तिथं अजूनही तिथंच आहे. आजही मेट्रो सहाच्या प्रोजेक्टच्या निर्धारित जी जागा आहे कांजूरमार्गलाच आहे. आणि मग सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा जो कागद आम्ही आपल्याला दाखवतोय तो हे आहे. हा कागद आहे एमएमआरडीएनं केंद्रीय मिठाकर विभागाकडे केलेला अर्ज. हा का अर्ज केला अद्याप कळत नाही, कारण या हे सगळं जे काही 4-5 वर्षांमध्ये फडणवीस सरकारनं केलेला गोळ आहे, घातलेला गोळ आहे, जो आज मुंबईकरांना भोगायला लागतोय. त्याचं कारण असं आहे की तुम्ही तुमची जागा म्हणता 2018 साली आणि 2019 ला अंडरटेकिंग देता. तुम्ही अर्ज करता केंद्रीय मिठाकर विभागाकडे, बाबा तुमची जागा आहे तुम्ही आम्हाला द्या. एकच राज्य सरकार आहे ना, मग का केलं तुम्ही अर्ज? बर, अर्ज केल्यानंतर एमएमआरडी असं म्हणतंय की एमएमआरडी हेअरबाय अंडरटेक्स टू पे द मार्केट व्हॅल्यू फिक्स बाय डीआयपीपी. म्हणजे केंद्रीय कॉमर्स विभागाचं जे डीआयपीपी विभाग आहे त्याला म्हणतंय की तुम्ही निर्धारित करा मार्केट व्हॅल्यू, ती आम्ही पे करायला तयार आहोत. फडणवीस सरकारचं म्हणणं आहे आणि तुम्ही आम्हाला जागा द्या. मग प्रश्न असा आहे की ही जागा तुम्हाला मेट्रो सहाच्या कार डेपोसाठी चालते पण मेट्रो तीनच्या कार डेपोसाठी चालत नाही. ही जागा तुम्हाला पंतप्रधानांचा जो काही 1 लाख घर आहेत हाऊसिंग फॉर ऑल त्याच्यासाठी चालते पण मेट्रो तीन साठी चालत नाही. बरं, यामध्ये मेट्रो तीन ला तुम्ही सातत्याने म्हणता खर्च येणार आहे, खर्च येणार आहे, याची तर पेमेंट मेट्रो सहा करणार आहे ना, एमएमआरडी करणार आहे ना, त्याच जागेवरती तुम्ही मेट्रो तीन येणार, मेट्रो तीन ला खर्च कुठे येतो? तुम्ही तयार आहात द्यायला? तुमची तयारी आहे एमएमआरडीची मेट्रो सहाच्या प्रोजेक्ट साठी? मेट्रो तीन देखील त्याच जागेवर येणार आहे ना कार डेपो, मग बदल काय? मग हा विरोधाभास कशासाठी आहे? तुम्हाला एवढा आरे कॉलनीच्या जागेवरती एवढा का त्याच्यामध्ये डोळा आहे? तिथेच झालं पाहिजे, हट्ट सोडा. मेट्रो सहा साठी पण कुठे झालं पाहिजे त्याचं उत्तर का देत नाही? तो प्रोजेक्ट देखील 1000 कोटीचा आहे, तो थांबतोय ना तुमच्या त्याच जागेवर कांजूर फाटमुळे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये आम्ही ज्या पद्धतीनं प्रश्न हे केंद्र सरकारला आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना विचारतो की तुमची भूमिका का बदलली? तुम्ही जुलै महिन्यामध्ये पत्र लिहिलेलं आहे पियुष गोयल यांनी केंद्रीय मिठाकर विभागाला की तुम्ही ह्या प्रक्रिया सुरू करा, ही जागा आपल्याला राज्य सरकारला द्यायची आहे कांजूरमार्गची जागा. आणि मग कांजूरमार्गची जागा जर द्यायची आहे अचानक सप्टेंबर मध्ये तुम्ही जा, मग मी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना ही लक्षात आणून देण्याची माझी इच्छा आहे की मेट्रो 2 आणि पुणे मेट्रो याच्या कार डेपोचा असाच विवाद होता. या मुंबई शहरामध्ये कुठलीही जागा विवादाच्या पलीकडे नाहीये, सगळीकडे विवाद आहे. असं असताना न्यायालयाने तिथे निर्णय दिलेला आहे की काम चालू ठेवा, याचा जर निवाडा करायचा असेल त्याच्या टायटलचा तो आपण करत राहू, ज्याला कोणाला असेल त्याला दिला जाईल पैसा, त्याचा हक्क असेल तो. तो मेट्रो 2 मध्ये तसाच रिझल्ट निर्णय झालाय, चारकोपच्या डेपो मध्ये तसाच निर्णय पुणे मेट्रो मध्ये झालेला आहे, हे होऊ ना. आणि तुम्ही तयार तिकडे होता पैसे द्यायला, फडणवीसजी हे म्हणतायत तिथं पैसे द्यायला तयार होता आम्ही, मग अडचण कुठे आहे? याचा अर्थ जे जाणीवपूर्वक लोकांची फसवणूक सातत्यानं फडणवीस सरकारने केली आजही करतायत, आजही लोकांना फसवत आहे.
केंद्रीय मिटांगर विभागाची बदललेली भूमिका ही जाणीवपूर्वक भारतीय जनता पक्षाच्या राज्याच्या नेत्यांच्या सांगण्यामुळे बदलण्यात आलेली ही वस्तुस्थिती आहे। ही जागा जी काही केंद्रीय मिटांगर विभागाच्या अखत्यारीतली आहे त्याच्याबद्दलचा रिपोर्ट देखील आलेला आहे। आता म्हणतात काय की त्याच्या संदर्भात किती जागेचं सॉइल टेस्टिंग झालं नाही, ती जागा खराब आहे, सगळं आहे बरोबर नाही असं म्हणताय। मग तुमचा जो रिपोर्ट तुम्हीच मागितला होता समितीचा रिपोर्ट 2015 साली आणि सगळ्या राज्यातील मिठागर जमिनी या हाऊसिंग अफोर्डेबल हाऊसिंग प्रोजेक्ट साठी करता येतील का, किती करू शकता त्याचा रिपोर्ट केला होता तुम्ही, मागितला होता ना। त्याच्यामध्ये आता फेब्रुवारी महिन्यामध्ये रिपोर्ट आला 150 एकर जमीन ही त्याच्यामध्ये उपयुक्त करू शकतो आपण, अफोर्डेबल हाऊसिंग करता येऊ शकेल आणि त्या 150 एकर मध्ये ही जमीन आहे म्हणजे ती उपयुक्त आहे। जर ती हाऊसिंग प्रोजेक्ट साठी होऊ शकते ती मेट्रो कारशेड साठी का नाही होऊ शकत, कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देत नाही। आणि म्हणून सातत्याने मेट्रो तीन म्हणतात, मेट्रो 6 बद्दल तुमचं मत काय आहे हे फडणवीस साहेबांनी सांगावं आणि शाहपूरची पालखीचा प्रस्ताव तुम्ही स्वीकारला कसा हे तुम्ही सांगावं आणि लोकांची दिशाभूल करणं थांबवा। सॉरी नाही, गरोड्या कसं आलं की ही जमीन जी आहे लायसन्सिंग ऑथॉरिटी मीट डेव्हलपमेंट साठी मिठागरसाठी केंद्रीय मिठागर विभाग आहे। केंद्रीय मिठागर विभागाने 1917 साली नानाबाई भिवंडीवाला या व्यक्तीला ती जागा भाडेकरारावर दिली। 1922 साली त्याचा अधिकृत करार झाला होता। 1922 साली अधिकृत करार झाल्यानंतर 1947 साली तीन चार लोक आहेत रामप्रसाद म्हणून त्यांनी त्या भिवंडीवाल्याकडनं ती जागा भाडेकरार जो आहे तो ट्रान्सफर करून घेतला। आता प्रश्न असा आहे केंद्रीय मिठागर विभागाचं जे ऑब्जेक्शन आहे त्याचं आमचं काही घेणं देणं नाही। केंद्रीय मिठागर विभाग आणि त्या बरोडियाचा विषय चाललाय, त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या वेळेला हा करार झाला याने बदललं भाडेकराराचं नाव बदलली त्यावेळेला आम्हाला इंटिमेट केलेलं नाही, आम्हाला सांगितलेलं नाही, त्यामुळे त्यांचं जो काही ते भांडण चालू आहे त्याच्यामध्ये। आणि नंतर 2004 त्यांनी टर्मिनेट केलेली ती लीज टर्मिनेट करण्याचं कारण की ते मिठाचं उत्पादन वर्षानुवर्ष होत नाही। जर लायसन्स मिठाच्या उत्पादनासाठी आहे तर ते मिठाचं उत्पादन होत नसेल तर का द्यावं असा त्यांचा आग्रह होता, त्याला ऑब्जेक्शन 2005 ला या दरोडी। परंतु महत्वाचं म्हणजे ती ज्यासाठी तो केस चालू आहे की हे टर्मिनेट केलं होतं ती लीज संपुष्टात आलं 2016 ला ना, आणि केंद्र सरकारनं आता निर्णय घेतलेला आहे की नंतर 2016 नंतर त्याचे पूर्ण परत ते लीज आहे जे पुनर्जीवित करायचं नाही, भाडेकरार वाढवून द्यायचा नाही, आता भाडेकरार वाढवून दिलेला नाहीये त्याला, त्यामुळे ह्या व्यक्तीचा गरोडियाचा संबंधच काय राहिला या जागेशी हा प्रश्न उपस्थित होतो। Metro car shed could be constructed, it could be constructed over there only in Kanjurmarg. Suddenly they deviated from that particular argument, and the reason which was given was completely false. Now it appears that there was a financial interest in this particular land which drove them, you know, in a different direction. That is, there is no other thing. If this particular land could be used for the housing project, the affordable housing project as envisaged by the Modi government, that is Housing for All 2022, there was a study committee which was formed by Fadnavis government to evaluate whether this particular land could be used for housing project. Secondly, the motive is, we can put a question mark on the motive itself, because the proposition was given by Mr. Shapurji Palaji, the company, it's a development company, development firm, which had no locus standi at all. Because the deal with Shapurji Palaji and Mr. Zorodia was obstructed or was clarified as null and void by the court itself. If there was no deal, according to the court, how could Shapurji Palaji go and approach Chief Minister of Maharashtra, then Chief Minister of Maharashtra Fadnavisji, and give a proposition? Apart from that, from the government of Maharashtra point of view, the land belongs to state government. How could some different person who has no local standing come and give a proposal for constructing a housing project and the state government accepts it? It is astonishing.
And that is why we are demanding answers from Mr. Fadnavis and his government. Sachin, the case here is while you make this 10th, if you read the affidavit of the government in the court, while the petition was being admitted, these papers that you refer to, all the fact that the Garodia's lease itself or the transfer of lease was null and void, those arguments have not been made by the AG. Neither have the Chapulji Palanji MOU that was signed for those 1 lakh houses. It basically negates the claim that it is. There is multiple litigation. Why is the AG, I mean Congress is raising a point here, Revenue Department is with the Congress. Why is the Shiv Sena and the AG who represents the government not raising these points in the court? You need to understand this was the first briefing actually, and there is going to be a proper hearing in the month of, I think the next hearing would be a proper hearing. All these points will be raised over there. But you've lost 3 months, isn't it? That's okay. But the thing is, it was just an interim order. स्थगिती देताना हायकोर्टाने स्पष्ट केलेलं आहे की जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिकारांचा गैरवापर करत ही जी जागा होती ती एमएमआरडीएला दिली. तर जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयावर काय सांगाल? आणि त्यांनी असं हा न्यायिक प्रक्रियेचा हा सबज्युडाइज विषय आहे, त्यामुळे त्यामध्ये काय झालं त्याबद्दल बोलण्यात काही अर्थ नाही. प्रश्न असा आहे की या संदर्भामध्ये जे काही भूमिका आहे ते राज्य सरकार घेईल, न्यायालयीन पुढची प्रक्रिया काय असेल राज्य सरकार त्याचा विचार करेल. प्रश्न हा उपस्थित होतो की या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आम्ही का गेलो आहोत. जर केंद्र सरकारने ही अडथळा आणण्याची भूमिका घेतली नसती तर झालं नसता हा विषय. तुम्ही भूमिका का बदलली? जुलै महिन्यामध्ये तुम्ही जागा देणार होता आणि सप्टेंबर महिन्यामध्ये जाऊन सांगता की कामच थांबवा. ते का घडतं? कारण भारतीय जनता पक्षाच्या राज्यातील नेत्यांनी सांगितलेलं आहे त्यांना की बदला भूमिका, आम्हाला अडथळे आणायचे. आजही म्हणतायत ना की मोदींना जाऊन भेटा, मुंबईकरांच्या बद्दल तुम्हाला काय आस्था नाहीये का? हा प्रश्नामध्ये मुंबईचा विकास आणलेला आहे आणि तिथं तुम्ही राजकीय करताय त्याला. आणि तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सांगताय नाही, तुम्ही विनंती करा त्याला, ते देतील. अरे विनंती का करावी लागते? मुंबईकरांचा प्रोजेक्ट आहे, तुमची जबाबदारी नाही. भारतीय जनता पक्ष मुंबईकरांचं प्रतिनिधित्व करत नाही. कांजूरच्या जागेचा वाद हा कोर्टात प्रलंबित होता, दरोडियांचा सुद्धा आहे आणि बाकीच्यांच्या सुद्धा लोअर कोर्टात प्रलंबित होता. राज्य सरकार पार्टी नव्हतं, वाद चालला होता. आपल्या दृष्टिकोनातून जर बोलायचं झालं तर 2016 साली त्याची बीड संपलेली आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे 2014 ला कलेक्टरांनी जो निर्णय दिला त्याला 2015 ला आव्हान दिलं सॉल्ट डिपार्टमेंटनं, 2015 ला जे आव्हान दिलं विभागीय आयुक्तांकडे, विभागीय आयुक्तांनी निर्णय दिला, त्याला आव्हान दिलं गेलं महसूल मंत्र्यांकडे. तर त्या तिन्ही हेअरिंग मध्ये गरुडिया आलेला नाहीये. का नाही आला हा प्रश्न आहे, त्याने आलं पाहिजे होतं. त्यानंतर सॉल्ट डिपार्टमेंटनं 2 वर्ष का घेतली ह्याला अपील करायला, महसूल मंत्र्याच्या निर्णयाला अचानक त्यांना अपील करावं वाटलं. हे सगळं त्यांना निश्चितपणे याच्यामध्ये राजकीय दृष्टिकोन आहे, हा दुर्दैवाचा भाग आहे. भारतीय जनता पक्ष प्रत्येक गोष्टीचं राजकारण करतं आणि त्याच्यामध्ये श्रेयवादाची लढाई करत असत, त्यामुळे हा जो काही विषय आहे तो निश्चितपणे त्यांच्यावर तो आरोप येतो की हे महाराष्ट्र द्वेषी आहेत, महाराष्ट्र द्रोही आहे जनतेचा, तर तो त्याला बळ देणार आहे. सचिन, वन मोर इन टर्म्स ऑफ पेपर्स, व्हेन यू सी द कलेक्टर विद द रेवेन्यू डिपार्टमेंट हैज चेंज्ड the stands time and again. Report, the Tehsildar seems to have suggested to the committee head and the committee that the land is in litigation, it's not with, as in there are multiple litigations on the land. The collector himself has time and again sometimes said that the land belongs to DIPP in 2018 and then changed his stand again in 2000 after the change of government. What is happening? I mean, that, see, that is a major... That is what actually we are putting a question mark on the demeanor of Fadnavis government. What happened in the war room is much more important, because there was a deliberate attempt to stall the Metro 6 project until the Metro 3 goes properly. They were knowing that if the Metro 6 land could be allotted for the car depot of Metro 6, then the protesters, because the earlier plan was to integrate Metro 3 and Metro 6 and put up a proper car depot for both the lines in Kanjurmarg. That is why they did not change the DPR for Metro 6. Why didn't they change?
That's the main question. That's the crux of the problem. On one hand, you are going ahead with the metro 6 project, you are not changing that line because ultimately the car depot was supposed to be constructed on the same line. But you are talking about metro 3 only. If metro 6 land could have been given in 2018 itself, the metro 3 could have also joined that without any kind of additional cost. Because metro 6, for that particular Kanjurmarg land, MMRDA was ready to pay also. So this flip-flop was definitely because of some definite motive, and that is what we want to point out.